इडा पिडा टळू बळीराज्याचे राज्य येऊ. शेती, शेतकरी आणि त्यावर अवलंबून असणारे आपले सगळेच कष्टकरी, कामगार, शेतमजूर या सगळ्यांचं खरं तर हित जपलं पाहिजे. अन्यथा तुम्ही शेतीतलं पीक आयुष्यात कधीच डाउनलोड करू शकत नाही, तर त्याला कष्टाने निर्माण करावं लागतं. इडापिडा टळो बळीराजाचं राज्य येऊ हे नुसतं म्हटलं जात नाही, तर बळीराजा स्वतःच्या रक्ताचं पाणी करून घाम गाळून शेती पिकवतो, शेती फुलवतो. शेती जर फुलली, शेती जर पिकली, तरच धान्य हे तुमच्या घरापर्यंत, ताटापर्यंत अन्नाच्या रूपात पोहोचू शकतं एवढी ताकद शेतकऱ्याच्या कष्टामध्ये असते. परंतु सरकारची धोरणं ही शेतकरी विरोधी आहेत, शेतकरी विरोधी असतात. आणि मग सरकारच काय, तर प्रशासनातली आपली माणसंसुद्धा, शेतकरी दुष्काळ पडला तरी अडचणीत असतो, शेतकरी अतिवृष्टी झाली तरी अडचणीत येतो, पीक विमे काढले जातात, परंतु शेतकऱ्यांकडे लक्ष देणारी जमात खरं तर अस्तित्वात नाही. हरकत नाही, शेतकऱ्याच्या वेगळ्या वेगळ्या मूलभूत गोष्टीवर आपण चर्चा करत असताना बारीक सारीक ह्या सगळ्या गोष्टी तुम्हाला सांगितल्या, चर्चा केल्या किंवा तुमच्यापर्यंत पोचवल्या हे वेगळ्या वेगळ्या माध्यमांचं काम आहे. आणि आपला बाप जर शेतकरी असेल, शेतकऱ्याच्या घरात जर आपण जन्म घेतलेला असेल, तर शेतकरी म्हणून आणि शेतकऱ्याचे दुःख हे तुम्हाला आम्हाला शेतकऱ्याच्या प्रवासामध्ये हे आपल्या समोर येतात आली पाहिजेत. आणि ते येण्यासाठी तुम्हाला त्या उघड्या डोळ्यांनी समजून घेतलं पाहिजे. शेतकरी खरं तर पिकवतो आणि शेतकऱ्याचा देव म्हणजे शेतात त्यांनी जे उगवलेलं असतं, हिरवंगार सोन्या नाण्याचं त्याचं पीक असतं. वेळ आमोशाच्या निमित्तानं हे सगळं आपण अनुभवलं पाहिजे. शेतकरी कुणाकडं जात नाही, कुठल्या देवाला देव म्हणत नाही, आपल्या पिकाला, आपल्या संस्कृतीला, शेतकऱ्याच्या संस्कृतीला, ज्या शेतात आपण शेती करतो तिथली चार दगड घेऊन त्यांनाच म्हणतो की तू माझं रक्षण कर. शेतकरी कुणाला मागणार, शेतकऱ्याला कोण काय देतं, शेतकऱ्याला कुणीच काही देत नाही, देऊ शकत नाही. आणि त्याच्यासमोरच नतमस्तक होऊन आजही आम्हाला इडापिडा टळो आणि बळीचं राज्य याच्यासाठी म्हणावं लागतं, कारण हे सगळं उभं असलेलं, उभं केलेलं, हे सगळं उभं करण्यासाठी आम्हाला आमच्याच मातीशी नाळ जोडली पाहिजे. मातीत आपण त्याच्यासमोर नतमस्तक झालं पाहिजे. इथं श्रद्धा नसते, अंधश्रद्धा असते असं जर कुणी म्हणत असेल तर ते थोटतांडरूपी कॉस्मेटिक दैववादात गुरफटलेली माणसं, त्यांना ही साधी संस्कृती कळणार नाही. म्हणून श्रद्धेपोटी निसर्गानं आपल्याला भरभरून द्यावं, निसर्गाकडूनच सगळं काही मिळतं आणि निसर्गच देऊ शकतो, बाकी कुणीहीच देणार नाही. निसर्ग रुसला काय, निसर्ग कोपला काय, त्याच्याकडंच आस लावून बसणारी ही व्यवस्था ही शेतकरी असतो. आणि शेतकऱ्याच्या प्रत्येक क्षणाला, कष्टाला आणि त्याच्या प्रत्येक गोष्टीला ही आसपासचीच माणसं आणि त्याचा निसर्ग त्याच्या सोबत असतो, राहतो आणि तोच त्यांच्यावर अवलंबून असतो. ही सगळी परिस्थिती तुम्ही आम्ही जाणली पाहिजे, तुम्ही आम्ही समजून घेतली पाहिजे आणि मग ही सगळी आपण कुटुंबासहित अनुभवलीसुद्धा पाहिजे. म्हणून इडापिडा टळो बळीराजाचं राज्य येऊ, कारण तो बळीराजा सर्वोत्तम होता. त्या बळीराजानी त्याच्या काळातील त्याच्या रयतेला, त्याच्या राज्यातल्या जनतेला त्यांनी कधीच उपाशी, अडचणीत आणि संकटात ठेवलं नाही, तर तो त्यांच्यासाठीच जगत राहिला. आणि त्याच्या काळातले सोन्याचे दिवस आपण सर्वांनी आपल्या कुटुंबासहित, आपल्या लेकराबाळांसहित हे अनुभवले पाहिजे. असा तो सात काळजाच्या आत, सात काळजाच्या संविभागी राहणारा तो बळीराजा आपण अनुभवला पाहिजे आणि त्याच्यासमोर नतमस्तकसुद्धा झालं पाहिजे. खरं तर आम्ही आमच्या अगोदरचे पिढ्या
आपण आणि आपल्या नंतरच्या पिढ्या ह्यांना हे सगळं समजलं पाहिजे, समजून घेतलं पाहिजे, समजून घेता आलं पाहिजे. जर तुम्ही समजूनच नाही घेतलं तर तुम्हाला काय मिळणार हे वेगळं सांगायची गरज नाही, आणि वेगळं सांगत असताना ते अनुभवायची सुद्धा गरज नाही. आणि मग जर अनुभवायचं असेल तर आपल्या सगळ्यांनी हे समजून घेण्यासाठी मित्रांनो एकदा तरी शेतात आलं पाहिजे, शेतात शेत अनुभवलं पाहिजे, शेतातल्या अडचणी, शेतातली दुःख, शेतकऱ्यांची दुःख, तुमची माझी आपल्या सर्वांची ही समजली तरच शेतकरी समजू शकतो. अन्यथा तुम्ही जे श्रीमंतीच्या थाटामध्ये मोठ्या मोठ्या हिमतीमध्ये जे जे काही पैसे देऊन विकत घेता, जर ते भविष्यात तुम्हाला वाटेल की हे डाउनलोड करता येईल तर ते आयुष्यात कुठल्याच खपल्या पिढ्या तरी ते मिळणार नाही. कारण शेतकऱ्यांनी जर नाही केला पेरा तर काय खाणार धतोरा, ही सगळी परिस्थिती आपण अनुभवली पाहिजे. म्हणून मी, माझं कुटुंब, माझा परिवार, आमच्या कुटुंबातली सगळी माणसं आमच्या शेतीशी, आमच्या मातीशी आम्ही नतमस्तक झालं पाहिजे, होतो. आणि ते होण्यासाठी आम्हाला अभिमान असला पाहिजे की आम्ही शेतकरी आहोत, शेतीतले आहोत, त्याच मातीतले आहोत, ज्या मातीनं आम्हाला सर्व काही दिलं, ज्या मातीनं आमच्यासाठी सर्व काही केलं, वेळामोशाच्या निमित्तानं ह्या सगळ्या गोष्टी अनुभवण्यासाठी, समजून घेण्यासाठी, पाहण्यासाठी किंवा त्या गोष्टी तुम्हाला आम्हाला कळण्यासाठी हा सगळा प्रपंच आहे. पण हा प्रपंच हा विचारांचा आहे, मातीचा आहे, नात्याचा आहे, इथल्या निसर्गाचा आहे, आपण सगळे जे काही जगतो त्या संस्कृतीचा आहे. आणि शेतकऱ्याला शेतीची संस्कृतीच हीच सर्वोच्च संस्कृती आहे. त्याला दुसरं काही लागत नाही, दुसरं काही पाहिजे नाही, दुसरं काही मिळवत नाही. आणि न मिळणारी गोष्ट शेतकरी कधीच स्वीकारत नाही. शेतकरी जर तो स्वीकारतो तर ते एवढंच स्वीकारतो की जे काही आहे ते आम्हा सर्वांना मिळालं पाहिजे, आमच्या सर्वांसाठी ते मिळवलं गेलं पाहिजे, फक्त मलाच मिळू दे, मलाच मिळालं पाहिजे अजिबात नाही, तर माझ्या मातीशी मी नतमस्तक झालो पाहिजे आणि माझ्या मातीसाठीच मी आयुष्यभर काम केलं पाहिजे. शेतकऱ्यांसाठी, कष्टकऱ्यांसाठी, कामगारांसाठी, शेतमजुरांसाठी, आमच्या सगळ्यांसाठी हा प्रपंच. इडा पिडा टाळून या सुखी नांदते प्रजा, सात काळजाच्या आतमध्ये नांदतो माझा बळीराजा. खरं तर बळीराजा म्हणजे शेतकरी, आणि शेतकरी सुजलाम सुफलाम व्हावा म्हणून शेतकऱ्याचा जो देव असतो, जो शेती पिकवतो, शेतकऱ्यांना आनंदात ठेवतो, त्याचं पूजन आज वेळामोशाच्या निमित्ताने शेतामध्ये भरलेल्या पिकांमध्ये केलं जातं. आणि हे सगळं पूजन करत असताना आपण नेहमी म्हणत असतो किंवा जुनी माणसंसुद्धा म्हणत असतात की इडा पिडा टळो बळीराजाचं राज्य येव, बळीराजाचं राज्य कधी येईल माहीत नाही. कारण शेतकरी, कष्टकरी, कामगार, शेतमजूर यांच्यावर एवढे अनंत संकट आहेत, एवढ्या अनंत अडचणी आहेत की त्याच्यामध्ये शेतकऱ्याच्या सुगीचे दिवस यायचं म्हटलं तरी अडचणी येतात, आणि अडचणी नको म्हणलं तरी अडचणीचं मग अतिवृष्टीच्या माध्यमातून असेल तर कधी दुष्काळाच्या माध्यमातून असतं. शेतकऱ्याच्या कष्टाचं नेहमी मातीमोल एकतर सरकारची धोरणं करतात किंवा सरकार जी निर्णय घेतात जी शेतकऱ्यांच्या हिताचे असोत किंवा नसोत त्याच्या मुळं मात्र शेतकरी नेहमी प्रत्येक वेळी मेटाकुटीला आलेला असतो. परंतु या सगळ्या ह्याच्यामध्ये जसा जवान इमानदार असतो तसा किसानसुद्धा इमानदार असतो. शेतकऱ्यावर कितीही संकटं आली, आसमानी आली किंवा कुठल्याही माध्यमात आले तरी शेतकरी कधीच खचत नाही, शेतकरी कधीच रडत नाही, शेतकरी कधीच थांबत नाही. आणि न थांबणारा माणूस या त्याच्या हिरव्यागार पिकांनी उभ्या झालेल्या पिकाचं सुद्धा तो पूजन करत असतो. म्हणून आपल्या शेतामध्ये आपण आलं पाहिजे, मातीशी आपली नाळ असली पाहिजे आणि आपली शेती ही टिकवली पाहिजे, पिकवली पाहिजे आणि हिरवीगार वाढवली पाहिजे. ह्या सगळ्या ह्याच्यामध्ये सध्या शेतकऱ्यांचे दिवस चांगले आहेत की नाही माहीत नाही, परंतु शेतकऱ्यांच्या पिकावर ज्यावेळेस ते बाजारात जातं त्याच्यावर जगणारे दलाल मात्र मस्तवाल होतात.
आणि ह्या सगळ्या याच्यामध्ये आज या ठिकाणी शेतीमध्ये या शेतकऱ्याचं दुःख संकट ही सगळी दूर व्हावेत म्हणून इडा पिडा टळो बळीचं राज्य येवो ही आर्थ भावना घेऊन आपण सगळे शेतामध्ये आलो. त्याबद्दल तमाम शेतकऱ्यांना, शेतकऱ्यांच्या पोरांना, जो शेतकरी शेतात एक धान्य पेरतो आणि हजारो धान्य उगवतो, त्या शेतकऱ्याच्या सगळ्या सुपुत्रांना, शेतकऱ्यांच्या पोरांना, शेतकऱ्यांना, त्याच्या कुटुंबाला खरं तर आज मनस्वी शुभेच्छा देतो आणि शेतकऱ्याचे चांगले दिवस यावेत एवढीच आपल्या माध्यमातून मनोकामना करतो. धन्यवाद. जय जिजाऊ, जय शिवराय.